त्यानंतर मुंबईतली महत्त्वाची बातमी, भाजपा आमदार राम कदम यांना घाटकोपर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्यासह काही आंदोलकांनाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे. तांडव सिरीज विरोधात भाजपा आमदार राम कदम घाटकोपर पोलीस ठाण्यासमोर लाक्षणिक उपोषणाला बसले होते. तांडव सिरीजचे निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते यांच्यावर घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र त्या तक्रारीवर अजूनही कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही आहे. त्यांच्यावर FIR दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी यासाठी राम कदम उपोषण करत होते. अधिक माहिती घेऊयात. मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. मनोज, आपण बघतोय लाक्षणिक उपोषणाला बसलेल्या राम कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अगदी बरोबर आहे संदीप. राम कदम हे गेले 3 दिवस झाले तांडव सिरीजच्या विरोधात आंदोलन करतायत. पहिल्या दिवशी त्यांनी काटकोपर पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा दिली होती. त्यानंतर जे अमेझॉन प्राईम व्हिडिओचं ऑफिस आहे तिथे सुद्धा काल त्यांनी 6 तास आंदोलन केलं होतं. आणि आज 1 दिवसाचा लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला होता. 12 वाजेपासून ते या ठिकाणी उपोषणाला सुद्धा बसले होते, परंतु पोलिसांनी कुठली कारवाई केली नाही. अखेर पोलिसांनी त्यांच्या सह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि आताच राम कदम बाहेर पडलेले आहेत. आणि पोलिसांनी त्यांनी इशारा दिलेला आहे की पुढच्या 48 तासामध्ये यावर कारवाई झाली नाही तर आंदोलन उग्र करणार आहेत. पोलिसांनी तक्रार तर दाखल करून घेतलेली आहे, परंतु यावर लिगल ॲडव्हाइस आहे तो घेऊन आम्ही तिच्यावर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे. परंतु महाराष्ट्र सरकार जे आहे ते हिच्यावर कारवाई करू देत नाही असा आरोप राम कदम यांनी केलेला आहे. परंतु पुढच्या 48 तासामध्ये जर कुठलीही कारवाई झाली नाही तर मात्र उग्र आंदोलन करण्यात येईल आणि त्याला जबाबदार घाटकोपर पोलीस आणि सरकार असल्याचा त्यांनी इशारा दिलेला आहे. संदीप, अगदी धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय राम कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. त्यानंतर पुढची बातमी नाशिकमधून आहे. नाशिक रोडच्या दूषित पाणी प्रश्नावरून शिवसेनेच्या नगरसेवकांनी ऑनलाईन महासभेमध्ये प्रवेश करून प्रचंड राडा केलाय. शिवसेनेचे नगरसेवक पीठासनावर धावून जात राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. यावेळेला शिवसेना आणि भाजप नगरसेवक एकमेकांना भिडलेले आहेत, त्यामुळे महासभेत अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. आणि मिळाला या सगळ्यामुळे महापौर सतीश कुलकर्णी यांना महासभा जी आहे ती तहकूब करावी लागलेली. ही दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं नगरसेवकांचा राडा सुरू आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल. थेट जाऊयात नाशिकला. आपले प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या समोर आहेत. प्रशांत, नाशिक महापालिकेतली ही काही पहिली वेळ नाहीये, आजही ऑनलाईन सभेमध्ये राडा पाहायला मिळाला, काय सांगाल या सगळ्याबद्दल? गेल्या काही दिवसापूर्वी भाजप सोडून बसंत गीते आणि सुनील बागुल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यानंतरच वेगवेगळ्या प्रकारे भारतीय जनता काही कारणांमुळे प्रशांत यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. पण ही नाशिक महापालिकेतली दृश्य, कसा हा राडा सुरू आहे नाशिक महापालिकेमध्ये झालेला आहे पाहूया.